नमस्कार. मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टी झाल्यामुळे या भागामध्ये महापूर आला आणि त्यामुळेच भरपूर नुकसान झालं होतं. यासारखीच काहीशी परिस्थिती यंदाही होताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी ही पहिल्यांदा पात्राच्या बाहेर पडली आहे. मागील 24 तासांमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 16 फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशीही सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 37 फूट 9 इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. परिणामी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा आज रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूरच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना फोन करून कोल्हापुरातल्या पूरस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसंच अतिरिक्त मदत लागल्यास तत्काळ संपर्क करायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस आणि धरण क्षेत्रातील अतिवृष्टी यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आले आहे. दिवसभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या 2 तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉक्टर पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना समावेत बैठक घेतली आहे. चिखली गावातील ग्रामस्थांनी प्रत्यक्षात स्थलांतराला सुरुवात केली आहे. दौलत देसाई यांनी चिखली गावात पोहोचून ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याची विनंती केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दंडवी पिटून नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्यामध्ये आणि चांदोली परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने वारणा नदीवरील 3 लहान बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर दुसरीकडे वारणा नदीवरील काके मांगले पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या गावांना संपर्क तुटला आहे. मात्र पावसाच्या या जोरदार बॅटिंगमुळे भात पिकाला जोरदार जोमदार असा पाऊस मिळालेला आहे. यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला असून या सततच्या पावसाने वारणा आणि कृष्णा नदी पात्रामध्ये मात्र पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.